नमस्कार, मराठी आवाज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या क्षणाची सर्वात मोठी बातमी, दरम्यान आपल्या वेगवेगळ्या विधानांमुळे कायम प्रकाश झोतत राहणारे ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑफ बँक निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत गुणरत्न सदावर्ते यांच्या सदावर्ते पॅनलची स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑफ बँक वर बाजी मारली आहे. सदावर्तेच्या पॅनलचा एकतर्फी विजय झाला आहे. मिळालेल्या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी नथुराम गोडसे यांचे पोस्टर घेऊन जल्लोष साजरा केला. तसेच एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीसाठी 23 जून रोजी मतदान पार पडले होते. आजच मुंबईतील कॉटन एक्सचेंज बिल्डिंग कॉटन ग्रीन येथे मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत एसटी कष्टकरी जनसंघ संघटनेच्या माध्यमातून सदावर्ते पॅनल मध्ये आणि शरद पवार पुरस्कृत कामगार संघटनेच्या पॅनल मध्ये चुरस होती. पण या निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व 19 च्या 19 संचालक पदांच्या जागा सदावर्ते पॅनलने आपल्याकडे खेचल्या. त्याचबरोबर ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि भाजपच्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संघटनांनी निवडणुकीत सर्वाधिक मतं घेतली. या निवडणुकीत शिवसेनेचे सचिव किरण पावसकर यांच्या राष्ट्रीय कामगार सेना हे पॅनल सुद्धा आखाड्यात होते. मात्र या पॅनललाही सदावर्तेंच्या पॅनलने धक्का दिला. तर याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व लाईक करून बेल आयकॉन नक्की दाबा.